मी रामचंद्र सवाराम गावडे, राहणार मठ, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील शेतकरी असून मला सहाय्य कृषी अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम वीज बीज प्रक्रिया स्पर्धा 2022 जिल्हा सिंधुदुर्ग सहकार्य राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई यांच्या वतीने हे बायोला हे औषध खत मिळालेलं आहे. याचा वापर कसा करावा, काय करावा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि ती त्या माहितीप्रमाणे मी माझ्या शेतीवाडीकडे याचा वापर करणार आहे. तो वापर केलेला आहे आणि याचा वापर करून झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढल्याने उत्पन्न मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजे प्रतिवर्ष उत्पन्न मिळतं इतर खतं वगैरे वापरून त्यापेक्षा जास्त प्रमाणात इथे उत्पन्न मला मिळालेलं आहे. 1 किलो भात आहे आणि याच्यामध्ये 20 मिली हे औषध टाकायचं आहे आणि हे मी आता टाकणार आहे आणि तुम्हाला डेमो दाखवतो. याबाबत दाखवून हे औषध लावले आपल्या भाताला लावल्यानंतर त्याची पेरणी होणार आहोत. आता हे तुम्ही अजून दाखवल्यासारखं करू ना. अशा प्रकारे या औषधाचा मी असा वापर केलेला आहे. भाताला आहे असं मी लावलेलं आहे. याप्रमाणे आपणही याचा वापर करून या सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र कृषी अधिकारी महाराष्ट्र यांनी बायोला हे औषध आपल्याला दिले उपलब्ध करून दिलेलं आहे. याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. चला लाभ घ्यावा.